नमस्कार, मी सौरा. आज तुम्हाला कोजागरी पौर्णिमानिमित्त हळदीचे मसाला दूध झटपट होणार आहे घरच्या घरी. बनवून दाखवते, करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. आता या ठिकाणी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. दूध या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा, कमी जास्त चालेल. आता या ठिकाणी गॅसवर ठेवलेलं आहे, गरम करून घेते दूध मी. आणि दूध गरम करताना साईडला कुठे जाऊ नका, नाही तर पूर्ण दूध उतू जाईल, त्याची काळजी घ्या. आणि हे साईज वगैरे असते, यातच मी सोडून घ्यायची आहे. आता हे दूध झालेलं आहे छानपैकी गरम. आता गॅस कमी करते मी. आता त्यामध्ये टाकते अर्ध्या चमच्याला थोडीशी हळद कमी. यामध्ये हळदीचा वापर केलेला आहे, केसरचा वापर केला नाही, कारण हळद ही आरोग्यासाठी छानच आहे, त्यामुळे टाकली मी. आणि ही हळद 1 ते 2 मिनटं या दुधामध्ये शिजून घ्यायची छान. आणि माझ्याकडे ड्रायफ्रूटचा मसाला मी अगोदरच करून ठेवला होता, हे 3 चमचे मोजून घेतलेलं आहे मी. आणि जास्त बारीक करून घेऊ नका, थोडंसं जाड ठेवलं आहे मी. जळून दाखवते, आता हे टाकून घेते यामध्ये. आता ड्रायफ्रूटचा मसाला कसा करायचा ते सांगते. 10 ते 12 काजू बदाम घ्या, आवडते तुमचे ड्रायफ्रूट जे असतील. थोडेसे रोस्ट करा आणि मिक्सरला फिरून घ्या थंड झाल्यानंतर. आणि मी यामध्ये ड्रायफ्रूटमध्ये काजू बदाम पिस्ता वापरलेला आहे. आणि बघा, जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही, मस्त दूध झालेलं आहे. थोडीशी 1/4 चमच्याला कमी साखर टाकायची असेल तर टाकू शकता, तुम्हाला दुधात जर आवडत असेल तर. आता गॅस बंद करून टाकते मी. आणि हळद टाकल्यामुळं कलर पण छान आलेला आहे आणि आरोग्यासाठी छान आहे हळद. हळदीचाच वापर करा यामध्ये. आता ग्लासमध्ये काढून घेते आणि कोमट असतानाच पियायला घ्या. आता ग्लासमध्ये टाकून घेते. आणि त्यावरून काजू बदामांची काप. अशा प्रकारे मी पौर्णिमानिमित्त मसाला दूध बनवून दाखवलेलं आहे. नक्कीच आवडलं असेल, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.